हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या गारमलच्या जंगलात खोल दरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गारमलच्या घंडाट जंगलात 2000 फूट खोल दरीत एका इसमाचा मृतदेह कामगारांना दिसून आला. त्यांनी ग्रामस्थांना कळवले असता ग्रामस्थांनी खालापूर पोलीस यांना कळवले असता त्यांनी अपघातग्रस्त टीम आणि सहसेवा टीम शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यशवंती हॅकर्स टीम यांच्या सहाय्याने खोल दरीमध्ये उतरून दोरीच्या सहाय्याने 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा माथेपिरू असून हैदराबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून खालापूर पोलीस अपघातग्रस्त टीम सहसेवा टीम शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यशवंती हॅकर्स खोपोली फायर ब्रिगेड आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नांनी हा मृतदेह दोरीच्या सहाय्याने काढण्यात या सर्व टीमला यश आले. खालापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला एक कॉल मिळाला. या ठिकाणी गारमाळ नावाचं गाव आहे खांडाळ्याच्या पायथ्याशी आणि त्या गारमाळ गावाच्या हद्दीमध्ये चावणीला जाण्याचे ग्रस्त आहे. या ठिकाणी खोल दरीमध्ये एक व्यक्ती पडून मेल्याची त्यांना खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी रेकी केली. त्यावेळेला त्यांना एक मृतदेह आढळला. त्याला रेस्क्यू करण्यासाठी आम्हाला त्यांनी पाचारण केलं होतं. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम सहसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते शिवदुर्ग लोणावळ्याचे शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळ्याचे सदस्य त्याचप्रमाणे यशवंती हॅकरची टीम या ठिकाणी मदतीला आली. खोल दरीतून त्या प्रेताला बाहेर काढलेला आहे. आमच्यासोबत खालापूर पोलिसांचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहे. या ठिकाणी आत्ता या डेड बॉडीला बाहेर काढलेला आहे. प्राथमिक अंदाज असा आहे की ती व्यक्ती हैदराबादची असून कदाचित कामानिमित्त या ठिकाणी आली असावी. या ठिकाणी दरीमध्ये कामं सुरू आहेत, विकास कामं, त्या ठिकाणी गेली असावी असा अंदाज आहे आणि त्या मृत्यू झालेला आहे. आपण ते रेस्क्यू केलेलं आहे. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.